नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अस्तरवरती पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज कसा कटिंग करायचा याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे जेणेकरून तुमच्याकडे जर ब्लाऊज पीस मेन ब्लाऊज पीस आहे तो कमी असेल आणि तुम्हाला पेपर पॅटर्न कसे ठेवायचे हे समजत नसेल तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ स्किप करू नका शर्ट पर्यंत नक्की बघा तर येथे बघा मी अस्तर अंथरून घेतलेला आहे आणि बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती सर्वात अगोदर बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि बॅक पार्ट ठेवल्यानंतर मी त्याचं शोल्डर मोजून घेतलेलं आहे ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करताना जेवढं घेतलेलं होतं तेवढं बरोबर येत आहे की नाही कारण बऱ्याच वेळा काय होतं पेपर पॅटर्न ठेवल्यानंतर आपलं शोल्डर आहे ते बऱ्याच वेळा एक्स्ट्रा येऊ शकतं त्याने तुमचा ब्लाउज आहे तो शोल्डर मध्ये गळू शकतो मैत्रिणी त्याच्यामुळे पेपर पॅटर्न ठेवताना नेहमी शोल्डर आहे ते मोजून घ्यायचं आहे आणि इथे बघा बॅक पार्ट ठेवल्यानंतर मी दुसरा पार्ट आहे तो साईड पार्ट ठेवलेला आहे कटोरीचा बघू शकता आणि जसा आहे तसा इथे मी आखून घेतलेला आहे चा तर चौतीस साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग तुम्ही याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तिथे जाऊन नक्की बघा खूप सोपी पद्धत आहे माझी कटोरी ब्लाउज कटिंगची आता इथे बघा योगपट्टीसाठी मी अर्धा इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे खालच्या साईडने मार्किंग बघू शकता शिलाई मार्जिन घेतलेलं आहे अर्धा इंच तर या पद्धतीने योगपट्टीच मी मार्किंग करून घेतलं तर इथे कटोरीचं मार्किंग कसं करायचं बघू शकता अशी सरळ कटोरी बिलकुल ठेवायची नाही आपल्याला कटोरी आहे तशी क्रॉस मध्ये ठेवायची असते बघू शकता तर याने काय होतं आपली कटोरी जरी लहान झाली तर ती क्रॉस मध्ये ठेवल्यामुळे बरोबर ऍडजस्ट होते त्याच्यामुळे कटोरी नेहमी आपल्याला तिरकी ठेवायची असते आणि या पद्धतीने जशी आहे तशी मी आखून घेतली आणि ते कटोरीचा टक्स पण मी आखून घेतलेला आहे बघू शकता तर या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवलं तर कटोरी ब्लाउज तुम्हाला कधीच अवघड वाटणार नाही एकदम सोपी पद्धत आहे आहे आणि मी मध्ये बघू शकता त्याच्यामुळे ते, ते आपण बाहीचं कटिंग करणार नाहीये तिथे मेन फॅब्रिक वरती डायरेक्ट बाईचं कटिंग केलेलं आहे आणि त्याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल डबल लेअर च कटिंग कसं करायचं तर माझ्या वरती टाकलेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि आतल्या साईडने मी त्याला अस्तर पण लावलेला आहे फ्रिल मध्ये म्हणजे कम्फर्टेबल वाटते एकदम घातल्यानंतर तर इथे बघा सर्व पार्ट आहेत ते मी व्यवस्थित आता केलेल्या कटिंग करून घेते तर व्हिडिओ आहे तो एकदा नक्की बघा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल एवढी सोपी पद्धत तुम्ही कुठेच पाहिली नसेल आणि त्याच्यामध्ये खूप छोट्या चोटी छोट्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत तर इथे बघा आपला हा चौतीस साईजचा ब्लाउज आहेत कटोरी ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट इथे कटिंग करून तयार झालेला आहे आणि फिनिशिंग बघू शकता पण बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट येतो आणि हे आपलं ब्लाऊज पीस आहे मेन ब्लाउज पीस बघू शकता आणि एकदम कोस मध्ये होता आणि खूपच कमी होतं बघू शकता तरी देखील आपण याच्यामध्ये डबल लेअर स्लीवज आहे ती डिझायनर स्लीवज आहे याचं कटिंग केलेलं आहे तर किती पण कमी कपडा असू द्या कशा पद्धतीने आपल्याला सर्व पार्ट ऍडजस्ट करायचे असतात हे सर्व डिटेल मध्ये मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर इथे बघा मेन फॅब्रिक वरती मी बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे तसेच साईड पार्ट योक पट्टी आणि कटोरी ठेवून घेतलेली आहे आणि जेवढं राहिलेलं आहे एवढं आता आपण हे कापड फोल्ड करून त्याच्यात फ्रील स्लीव आहेत ते कटिंग करणार आहोत ठीक आहे तर इथे आता सर्व पार्ट आपले ऍडजेस्ट करून झालेले आहेत आता हे आपण कट करून घेऊया तर इथे बघा ने अर्धा ते एक इंचाचं अंतर ठेवून आपल्याला नेहमी ब्लाउज पीस आहे तो कट करायचा असतो या पद्धतीने मेन फॅब्रिक आहे ते जास्त घ्यायचं आहे इथे बघू शकता एकदम सुळसुळीत कपडा आहे त्याच्यामुळे आपल्याला एक इंच एक्स्ट्राच घ्यायचं आहे कापड अस्तरच्या कडेने आणि नंतर मग कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे योगपट्टी पण मी व्यवस्थित कटिंग करून घेतली आता कटोरी आहे ती बघू शकता इथे पण मेन फॅब्रिक वरती मी क्रॉसमध्ये ठेवलेली आहे ती पण मी कटिंग करून घेतलेली आहे व्यवस्थित आणि आता राहिलेला जो कपडा आहे त्याच्यात आपण डबल लेअर फ्री फ्रिल स्लीव आहे ते इथे कटिंग करणार आहोत बघू शकता एकदम कमी कापड आहे तरी देखील याच्यामध्ये आपण सुंदर अशी फ्रिल स्लीव कशी कटिंग करायची याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्या वरती टाकलेला आहे तिथे जाऊन नक्की बघत चला खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो अगदी घर बसल्या तुम्हाला नवनवीन शिकायला मिळणार आहे माझ्या चॅनलवरती वरती तर इथे बघा संपूर्ण ब्लाउज आपला इथे कटिंग करून झालेला आहे आणि राहिलेल्या अस्तरवरती आता मी हुकलूक पट्टी आणि कमरपट्टी कटिंग करून घेतलेली आहे तर मैत्रिणींनो आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडीओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बे लायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुमच्या मोबाईलवरती वरती सर्वात अगोदर येणार आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद